केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने तेल कंपन्यांवरील आपले निर्बंध कमी करून तेल विक्रीसाठी खुली सूट दिली आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपण शेअर मार्केटच्या उतार चढावानुसार तेल विक्री करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनेही दरपत्रक पेट्रोल पंपावर लावण्याचे निर्देश दिले असून पेट्रोल कंपन्यांच्या लबाडीवर पडदा टाकण्याचे कार्य केल्याचे दिसून येत आहे. वस्तुतः तेल कंपन्या अरबांकडून तेल खरेदी करताना क्रेडिटवर खरेदी करतात, त्यामुळे त्यांना एका निश्चित काळासाठी भाव निश्चितीचे संरक्षण मिळते, परंतु तेल विक्री करताना रोखीत व्यवहार करते. दुसरीकडे आता आपल्या नफ्यात वृद्धीसाठी सर्वसामान्य नागरिकांना शेअर मार्केटवर आधारित दर केल्याने ग्राहकांचा फायदा होणार असल्याचा आव कंपन्या आणत असल्या तरी त्या मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे ग्राहक आणि पेट्रोल पंप चालकांनाच भुर्दंड बसत असल्याची प्रतिक्रिया औरंगाबाद डिस्ट्रिक्ट पेट्रोलियम असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी दिली. डे टू डे भाव कम ज़्यादा होगा. जैसा अभी आप शेयर मार्केट में देखते हैं, गोल्ड मार्केट है कि भाई आज सोने का भाव आज ये है कल ये है, तो वो कोशिश उन लोग कर रहे हैं कि भाई कि पेट्रोल डीजल के भी रेट दिन के दिन है तो रोज़ के रोज़ कम ज़्यादा होंगे. इससे कंपनी का क्या फ़ायदा है वो तो पता नहीं मुझे, पन क्या है कि पब्लिकली जो ये है थोड़ा पब्लिक परेशान होंगी कि आज एक भाव है कल एक भाव है. तो इसलिए हम लोग है तो बहुत सारे पंप्स पे कोशिश कर रहे हैं कि रेट भी उस पे डिस्प्ले हो और पब्लिक को कोई टेंस होने की ज़रूरत भी नहीं है. आजकल जो मशीन्स है, जो कंपनी मशीन्स ये है, वो जो ऑटोमेशन से हमारे जो मशीन्स है, जो पेट्रोल डीजल आपको मिलता है उस पे इमीडिएट डिस्प्ले होता है रेट का. तो बस मेरी एक ही गुजारिश है कि जो कस्टमर्स है वो लोग ने पेट्रोल पंप पे कोई भी पंप पे जाए तो पहले एक तो ये देखे कि मीटर की तरफ कि भाई वो ज़ीरो है ताकि आपको पेट्रोल डीजल सही मिले, वो ज़ीरो देखने का. उसके नीचे है तो एक फिगर आता है वो रेट का रहता है. तो ऐसा नहीं है कि हर पंप पे जो डिस्पेंसिंग यूनिट रहेंगे जो अभी लेटेस्ट वाले आए उसमें आपको रेट डिस्प्ले होगा. और हम लोग कोशिश कर रहे हैं कि हर पंप पे एक है तो बोर्ड डिस्प्ले करे कि जहाँ पर उसके ऊपर रेट है आज का जो भी रहेगा. और एक बार एसोसिएशन के तरफ से मैं कहना चाहूँगा कि आप प्लीज़ रोज़ की रोज़ रेट देखिए और रेट देख के आप पेट्रोल डीजल लीजिए. हा नवीन उपक्रम जरी प्रायोगिक तत्वावर राबत असले तरी प्रयोग संपेपर्यंत कंपन्यांचा मात्र कोट्यवधींचा फायदा होणार आहे. या निर्णयाविषयी सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न गांभीर्याने हाताळत आहे का असा प्रश्न या निर्णयातून येतो आहे. रोज पेट्रोलचे भाव कमी होतात जास्त होतात, आता हे लोक सरकारला समजलं पाहिजे अशामुळे आम्हाला तकलीफ होती. कधी 2 रुपये वाढतात, कधी 2 रुपये कमी करतात. पॅसेंजर तर आम्हाला तेच पैसे देणार, त्यांच्यावरला तर काही ते हे उपयोग नाही त्यांना सांगून, ते काय करणार बिचारे. तर ह्या सरकारनं काहीतरी असा एक निर्णय घेतला पाहिजे का गरिबाला काही फायदा झाला पाहिजे. मला असं वाटतं की हे डेली जे फ्लक्च्युएशन्स आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये याच्यामुळं घर खर्चावर खूप परिणाम होतो. त्याच्यामुळं सरकारनी ते सगळे निर्बंध आपल्या हातात ठेवावे जेणेकरून गृहिणीसाठी या गोष्टींनी फायदा होईल आणि सरकारने त्याच्यात महत्त्वाची भूमिका निभावी जेणेकरून सामान्य जनतेचा फायदा होईल असं मला वाटतं. पेट्रोलियम मंत्रालयाने एक नवीन निर्णय घेतला की सर्व पेट्रोल पंपवरती दररोजच्या दररोज रेट जे कमी जास्त होणार आहे शेअर मार्केटवर डिपेंड करून, तर ते पूर्णच्या पूर्ण डिस्प्ले व्हायला पाहिजे असा निर्णय काढला. त्यामुळे एक प्रकारे पेट्रोलियम मंत्रालयाने दिशाभूल करून सर्व पेट्रोलियम कंपन्याला फायदा पोहोचवण्याचं काम केल्याचं बोललं जातं. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसणार एवढं मात्र निश्चित. कॅमेरामन चेतन गाडेसह सय्यद फेरोज.